तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या तरुणांना पुन्हा सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावं यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात गुन्हेगार सुधार योजना राबवली जात आहे। या गुन्हेगार सुधार योजनेचा द्वितीय मेळावा आज सकाळी सातपूर पोलीस ठाण्यात पार पडला। आजच्या या दुसऱ्या मेळाव्यात सातपूर अंबड आणि इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ हेमंत सोननीस, उद्योजकता विकास केंद्राचे संदीप गायकवाड, दैनिक देशदूतचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केडिया आदींनी मार्गदर्शन केले। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी मोका लागण्यापेक्षा रोजगाराचा मोका घ्या असे आवाहन यावेळी केले। सर्वांना गुन्हेगारी जीवनातून मूळ प्रवाहामध्ये म्हणजे समाजामध्ये आणण्यासाठी हा सुत्य उपक्रम चालू केलेला आहे। तुम्हाला इथे कौशल्य विकास आणि औद्योगिकता यांचे अधिकारी सुद्धा उपलब्ध झालेले आहेत। तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि गुन्हे करण्यापासून प्रवृत्त या, तुम्ही फॉर्म भरून द्या। तुम्हाला सुधारण्याचा हा माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी फार मोठा चान्स दिलेला आहे, एक संधी दिली आहे। रोजगाराची संधी घ्या। तुम्हाला रोजगाराची संधी घ्यायची इच्छा नसेल तर मग मला माहित नाही यापैकी कोणाला मोक्याच्या संधीत जावं लागेल। तर मोक्याच्या संधीमध्ये जाण्यापेक्षा कधी तुमचं आयुष्य चांगलं होण्यासाठी तुम्ही रोजगाराची संधी घेतली, रोजगाराचा मोका घेतला, कधीही चांगला राहील। तर माझं सर्वांना एक आव्हान आहे की आपण एक सर्वांनी बॉन्ड करून या ठिकाणी दिलेले आहेत, सर्वांना सुधारा, आपलं जीवन चांगलं सर्वसामान्य माणसासारखं व्यतीत करा। या ठिकाणी मला माननीय खऱ्या सरांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण याची उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचाही आभार मानतो। आणि गुन्हे शाखेचे अजय शिंदे यांनीही चित्रपटातल्या गुन्हेगारी जगमगाटाला भुलून आयुष्य बर्बाद करू नका असं आवाहन यावेळी केलं। बघतात ते साऊथ इंडियन पिक्चर्स बघतात, कोयता, तलवारी, चॉपर्स आणि तो वेडेपण आहे, हे सगळं पिक्चर्स आहेत, हे प्रत्यक्षात काही नसतं आणि जे काय करायला जातात त्यांचं मात्र आयुष्य माती होऊन जातं हे मी पाहिलेलं आहे, हे अनुभवावरून सांगतो। शिवाय देश आमचा हेच आहे की गुन्हेगारांना कुठेही डोकं काढून द्यायचं नाही, गुन्हेगारांना ठेचायचं, गुन्हेगारांना म्हणजे सामान्य नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होता काम नाही। त्याचं पर्यवसन असं झालं, मी तुम्हाला सांगतो की साहेब आल्यापासून किंवा उपनगर वगैरे या भागामध्ये नाशिक रोड असेल या भागामध्ये खूप तरुण तरुण मुलं हे सगळं गुन्हेगारांचं अनुकरण करून कोयता, चॉपर म्हणजे ज्या मुलांना शाळेत जायचं वय आहे, कॉलेजमध्ये जायचं वय आहे, ते न करता चुकीच्या संगतीने चुकीचा प्रभाव पडून हे सगळं करायला म्हणजे सुरुवात केली होती। मग त्याच्यानंतर ज्या दोन चार कारवाया ज्या मोठ्या झाल्या आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की ह्या गेल्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 82 लोकांना मुकाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं। केला अगदी 10 वर्ष 9 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तुमच्या साथीदारांनी कुठला गुन्हा केला आणि त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जर पूर्वी त्याच्यासोबत असाल तर कदाचित तुम्ही सुद्धा त्यात मोकाची कारवाई झाली तर तुम्ही सुद्धा त्याच्यात येण्याची शक्यता असते। मी तर तुम्ही बोला सर मी 8-9 वर्ष त्याचं तोंड पण बघितलं नाही, मी त्याच्यासोबत बोलत नाही, माझं काहीच नाही, तरी पण तो कायदाच असा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या हे आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये येता आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा त्याच मार्गाला जाता आणि त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास आयुष्यामध्ये होऊ शकतात। या संधीचं सोनं करा, गुन्हेगारीतून बाहेर पडा, नाहीतर पोलीस आपली कारवाई करणारच असा मोलाचा सल्ला पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिला। पुढे यापुढे रोजगारा संदर्भात काही अडचणी वगैरे असेल तर त्यांनी आपापल्या पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत म्हणजे इथे मोरे साहेब बसले सातपूरसाठी, माइनकर साहेब बसलेत इंद्रानगरसाठी आणि चौरी साहेब बसलेत अंबडसाठी, तर ह्या ही लोक नोडल अधिकारी असणार आहे। आपल्याला कोणत्याही कधीही अडचणी आल्या तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि माननीय पोलीस आयुक्तांनी जी आता संधी दिलेली आहे सुधारण्याची त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्यावरचा रेकॉर्ड हे नाहीसं केलं पाहिजे। आता तुमच्याकडून बॉन्ड घेतलेला आहे परंतु हा बॉन्ड हा शांततेचा आहे आणि पुढील 1 वर्षाच्या काळामध्ये आपण शांतता ठेवली पाहिजे। आपल्याकडून कोणताही अपराध होता कामा नये किंवा कुणाला अबेटमेंट म्हणजे कुणाला प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचं हे घडलं नाही पाहिजे, वर्तन बेकायदेशीर वर्तन घडलं नाही पाहिजे। असं घडलं तर भविष्यामध्ये 1 वर्षात तुमचा हा अभिलेख देखील नील होईल, अन्यथा माननीय पोलीस आयुक्तांनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगितलेलं आहे की संघटित गुन्हेगारी नष्ट करणारच असं स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये नाशिकमध्ये संघटित गुन्हेगारी आम्ही नष्ट करणारच,
त्यामध्ये जर तुम्हाला जेलमध्ये जाऊन सहकार्य करायचं आहे की बॉन्ड देऊन चांगलं वर्तन करून ठेवून सहकार्य करायचं नाशिक शहराला, नाशिक पोलिसांना म्हणण्यापेक्षा नाशिक शहराला, कारण गुन्हेगारी मुक्त नाशिक शहर ठेवण्यासाठी सर्व समाजाला आपण सहकार्य करत असतो. पोलिसांना काही नाही, पोलिसांचा तर हा धंदा आणि व्यवसायाचा नोकरीच आहे, त्यासाठीच आम्हाला पगार मिळतो आणि आम्ही तुमच्या जे काही गुन्हेगार त्यांच्या मागे लागणारच आणि दिवसभर लागणारच आहे. परंतु नाशिक शहरासाठी, नाशिक समाजासाठी जर आपलं काही देणं असेल आणि आपल्याला काही द्यायचं असेल तर आपण देखील आपली पार्श्वभूमी जी पाहता पुढच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये शांतता ठेवली पाहिजे, कोणतंही दुर्वर्तन घडलं कामा नये आणि मग आपल्याला तो रेकॉर्ड कमी करता येईल. या प्रसंगी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त विजय खरात, गुन्हे शाखेचे अजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार चौधरी, इंद्रनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश माईनकर आदी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या मेळाव्यातून पोलीस आयुक्तांनी सुधारण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांनीही आभार मानले. यांच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.